त्यांची टीम आहे त्यांचं सर्वांचं मी मनापासून सर्वात प्रथम आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो की समाजासमोर एक नवीन पद्धतीचा विचार या चित्रपटाच्या माध्यमातून आणि इलेक्ट्रॉनिक मीडियांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आता आंबेडकरी चळवळीचे लोक कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी राहिलेले नाहीत याच्या माध्यमातून हे सगळ्यात पहिल्यांदा मला आवर्जून वाटतं सांगावंसं आणि त्याच्याबरोबर भविष्यामध्ये या अशा प्रकारच्या नवनवीन कलाकृती चळवळीच्या संदर्भातल्या नवनवीन विचार नागराज मंजुळे साहेब असतील किंवा आता या चित्रपटाच्या माध्यमातून जी टीम आहे ते असतील किंवा इतर नवीन येणाऱ्या कार्यकर्त्यांनी कलाकारांनी नवीन, नवीन विचार मांडावेत आणि समाजातून त्याच्या समाजाने त्याच्यातून प्रेरणा घ्यावी आणि भविष्यात समाजामध्ये बाबासाहेबाचे विचार आणि बाबासाहेबाच्या विचाराचे कार्यकर्ते घराघरात निर्माण व्हावेत हीच आजच्या दिवशी अशी मी अपेक्षा बाळगतो एक आदिवासी विद्यार्थी आहेत आम्ही हॉस्टेलवरून आलो आहोत तुम्ही आम्हाला संधी दिली की जो जयमी आपला जयंती जो पित्रप चित्रपट आहे तो खूप खूप आम्हाला चांगला वाटला ज्या प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला खूप प्रोत्साहन दिलेलं आहे शिक त्यांनी एक सांगितलं आहे की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा त्याप्रकारे आम्ही नक्कीच प्रयत्न करू बस चित्रपटामधलं त्यांनी जे अभिनय केलेला आहे की किंवा कि समाजाला एक त्यांनी एक संदेश दिलेला आहे की शिक्षणाचा महत्त्व त्याच्यातून अधोरे अधोरेखित केलेला आहे त्याच्यामुळे त्या स त्यांना समाजाला एक हे संदेश दिलेला आहे की शिका शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही याच्यामुळे एवढाच मला समजलं पेपर वाचतात त्यावेळेस मध्ये असताना त्यावेळेस त्यांना परिवर्तन होतं पेपर वाचताना पुस्तक वाचताना प्रबोधन होत आणि तिथूनच इच्छा आणि त्याच्या बदल झाला आणि असंच समाजानं वाचायला पाहिजे पुस्तक इथून संदेश मिळतो त्यांना मी खर तर खूप गेलो गेलोय जयंती टीमने हा जो सिनेमा पाहण्याची जी संधी उपलब्ध दिली मी यापूर्वी जय पिक्चर पाहिला होता परंतु जयंती पाहून एक खूपच एक परिवर्तन करणारी घटना म्हणजे जयंती पिक्चर आहे आणि ह्या जयंतीच्या पेप पिक्चरच्या माध्यमातून नक्कीच समाजाचं प्रबोधन होणार आहे माझी इच्छा आहे की हा जयंती पिक्चर प्रत्येक थिएटरमध्ये लागला पाहिजे जर लागत नसेल तर त्याला आपण सर्वांनी संघटनेच्या माध्यमातून जोर लावून हा प्रत्येक मराठी चित्रपट जयंती प्रत्येक सिनेमामध्ये लागल्याची दखल मी स्वतः राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि फुलेशाहू आंबेडकर एज्युकेशन ट्रस्टच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे आणि माझी इच्छा आहे की हा जर सिनेमा ह्यांनी